नव्या संसदेतल्या लोकसभेच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी महिला विधेयकाच्या श्रेयावरून जोरदार गोंधळ झाला. काँग्रेसनं हे बिल आमचंच आहे असा दावा केला. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये हे विधेयक एका सभागृहात पास झाल्याचा दावा काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी केला, तर याला गृहमंत्री अमित शहा यांनी आक्षेप घेतला. महिला आरक्षण विधेयक संसदेत सादर झालं ही ऐतिहासिक बाब असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले, तर नव्या संसदेत नवा जुमला म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली. महिला आरक्षण विधेयक मांडल्याबद्दल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलंय, तर महिला आरक्षणाबद्दलचे अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. ऐतिहासिक जुन्या संसदेला निरोप दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व मंत्री, भाजप खासदार, विरोधी पक्षांचे खासदार हाताला मुंगे येत होते. गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. नव्या संसद भवनात गेले. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नव्या संसदेत प्रवेश सोहळा रंगला. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेतील खासदारांना संबोधून कामकाजाला सुरुवात केली. राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नव्या संसदेतील एक फोटो ट्विट केलाय. पटेलांनी शरद पवारांसोबतचा फोटो ट्विट केलाय. नव्या संसदेतलं राज्यसभेचं सभागृह सुंदर आहे आणि शरद पवार साहेबांसोबतचा हा क्षण स्पेशल आहे असं पटेलांनी म्हटलंय. आदित्य ठाकरे आज कोकण दौऱ्यावर असणार आहेत. संध्याकाळी 4 वाजता ते मातोश्रीहून कोकणच्या दिशेनं रवाना होतील, तर उद्या दिवसभर ते ठिकठिकाणी गणपती मंडळ आणि घरगुती बाप्पांना भेट देणार आहेत. पहिल्यांदाच ते गणेशोत्सवात सिंधुदुर्ग जिल्ह्यात जात आहेत. संभाजीराजे छत्रपतींनी सरकारला सवाल विचारलाय. संभाजीनगरला कॅबिनेट घेता मग रायगडावर कॅबिनेट का घेत नाही असा सवाल करत रायगडावर कॅबिनेट घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. रायगडावरून घोषणा केल्यानंतर त्या पूर्ण कराव्या लागतील याची सरकारला भीती आहे का असा सवाल संभाजीराजेंनी विचारलाय. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.